महत्वाची बातमी, नाशिकमध्ये आज लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम होतोय. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नाशिकच्या मोदी मैदानावर लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत नाशिकमध्ये आज लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माझ्या मागे व्यासपीठावर आपण बघू शकता की या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे. सुरक्षा रक्षकांकडून या ठिकाणी संपूर्ण परिसराची, खास करून व्यासपीठाची, काटेकोर अशा पद्धतीनं तपासणी जी आहे ती डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आज दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, त्यासोबतच राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि प्रमुख महायुतीचे जेवढे नेते आहेत ते सगळे उपस्थित राहणार आहेत. अनेक दिवसांनंतर खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितरित्या अशा कार्यक्रमाला नाशिकमध्ये येत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्त आगामी विधानसभा निवडणुकांच्या एकूणच शक्तीप्रदर्शनाचा देखील प्रयत्न महायुतीकडनं केला जाणार आहे आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.